हाय यूट्यूब, कशा आहात? बरे आहात का? तुम्ही बरेच असणार. मी आज खोबऱ्याची बर्फी करणार आहे, तर माझ्या पद्धतीने मी करणार आहे. तुम्हाला आवडेल तर तुम्ही नक्की करा. तर आपण पहिला साहित्य बघूया. चला, तर हे पहा, हे खोबरं आहे, हे साखर आहे, हे दूध आहे एक फुलपत्र भरून, आणि ही वेलची आहे. साखर आणि वेलची मिक्स करून घेतलेलं आहे मी मिक्सरला. तर तुम्ही जेवढं खोबरं आहे तर तुम्ही तेवढंच मापानं साखर घ्या. तर तुम्ही पहिल्यांदा कढईमध्ये खोबरं टाकून घ्या. हलवा असतो थोडा वेळ. तसंच तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाकून घ्या. त्याच्यामध्येच तुम्ही जेवढं खोबरं घेतलं आहे थोडी साखर घ्या. आता सर्व मिक्स करा, सगळं हलवा तुम्ही. त्याला पाणी सुटू सोपर्यंत असं चालवून घ्या. साखरेचं खोबऱ्याचं पाणी सुटलं झालं पाहिजे. तर हे पहा, याला पाणी सुटण्यासाठी झालेलं आहे. दिसतंय का तुम्हाला? ओके, पाणी सुटण्यासाठी झालेलं आहे. पाणी सुटल्यासारखं म्हणजे याचा पाक तयार झालेला आहे. आता बघितलं का तुम्ही मी कसं केलेलं? पहिला खोबरं टाकलेलं, हे 2 मिनटं खोबरं हलवून घेतलं, आणि नंतर त्यामध्ये जेवढे खोबरं होतं तेवढं साखर मी घातलेले आहे, आणि असं हलवून घेतलेलं आहे. आता याला पाणी सुटलेलं आहे, म्हणजे पाणी म्हणजे तो पाक तयार झालेला आहे आपला साखरेचा. हे आपलं घट्ट असा व्हायला लागलेला आहे गोळा आता ह्याचा, तर मला घट्ट होऊपर्यंत हलवायचं आहे. तोपर्यंत तुम्ही एक ताट घ्या, आणि त्या ताटामध्ये तुम्ही ते तूप किंवा तेल लावून घ्या. आणि असं पूर्ण असं ही हाताने असं पुसून घ्या. दिसतंय का तुम्हाला? पूर्ण असे ताटाला लावून घ्या तुम्ही. तर पहा इकडे, Thank you.
याला भरपूर असं पाणी फुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता ह्याच्यामध्ये दूध घालून घेणार आहे मी, तर जेवढं दूध घेतलेलं आहे तेवढं आपल्याला काय फारसं लागणार नाही। तर सांगते मग, हा मी निंबस दूध घेतलेलं आहे, अर्धं फुलपात्र आपल्याला बास होतं एवढ्यामध्ये। तर तुम्ही असं दूध एक नेज्यामध्ये घालून असं हलवून घ्या, तर पहा आपला घट्ट असा गोळा तयार झालेला आहे ह्याचा, बघू शकता तुम्ही। दूध घातल्यानंतर अशी प्रोसेस होईपर्यंत तुम्ही ह्याला असंच हलवायचं। तर मी आता हे काढून घेणार आहे त्या ताटामध्ये, तर तुम्ही उलटण्याने असंही पसरू शकता, पसरायचं असं उलटण्याने। हे पहा, असं दाबायचं, तर वेलची पूड मी आधीच घालून घेतलेलं आहे। तुमच्या हाताला जर सहन होत असेल भाजलेलं तर तुम्ही हातांसुद्धा करू शकता, असं हातान पण तुम्ही दाबून घ्या। तर मी तुम्हाला गार झाल्यानंतर बर्फ्या तयार केलेल्या दाखवेन। आता गरम आहे, थोडं गार व्हायला पाहिजे, गार झालं की मी तुम्हाला नक्की दाखवते की बर्फ्या कशा तयार झालेल्या आहेत त्या। तर हे पहा आपली बर्फी तयार झालेली आहे, एकदम परफेक्ट, एकदम मस्त अशी छान झालेली आहे, बघू शकता तुम्ही। हे पहा एकदम छान आलेली आहे बर्फी, एकदम मस्त आलेली आहे। तर मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर बर्फी करून बघितली तर एकदम छान अशी बर्फी होईल तयार। तर मग कशी वाटली बर्फी, हे पहा
एकदम छान अशी आहे बर्फी, तर तुम्ही पण नक्की करून पहा बर्फी नारळाची। मी जरवेळेस जर बर्फी करायची म्हणलं कधीतरी पण म्हटलं तर मी अशीच बर्फी करते, एकदम छान होते। आणि दुधाने काय होतं बर्फी एकदम म्हणजे अशी सॉफ्ट सॉफ्ट छान होते आणि आपली बर्फी अशी तर तुटत नाही। आणि हाय असं आपण जसं काप घालेन हाय तशी बर्फी निघते, तर तुम्ही दूध नक्की घाला, छान होते बर्फी, मी अशीच करते। तर कशी वाटली बर्फी, तर ना तुम्ही नक्की करून पहा। तर बाय मग।